ही बातमी येते आहे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धनुष्य बाण हे चिन्ह मिळाल्याचं कळत आहे। या तासातली मोठी अपडेट म्हणावी लागेल, निवडणूक आयोगामध्ये हे सगळं प्रकरण प्रलंबित होतं आणि आता निकाल येणं अपेक्षित होतं। एकनाथ शिंदेना धनुष्य बाण हे चिन्ह मिळालं, या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। निवडणूक आयोगासमोर हे प्रश्न, हा मुद्दा प्रलंबित होता आणि आता एकनाथ शिंदे यांना धनुष्य बाण हे चिन्ह मिळालेलं आहे। लेखी उत्तरासाठी मुदत देण्यात आली आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदेना धनुष्य बाण हे चिन्ह मिळाल्याचं समोर येत आहे। याआधी एक निवडणूक झालेली होती अंधेरीची पोटनिवडणूक, तिकडे एकनाथ शिंदेना ढाल तलवार आणि इकडे मशाल असं चिन्ह देण्यात आलेलं होतं। मात्र आता जे नाव समोर येत आहे त्यानुसार एकनाथ शिंदेना धनुष्य बाण हे चिन्ह मिळाले। निवडणूक आयोगाचा एक मोठा धक्का म्हणावा लागेल ठाकरे गटाला। या घडीची अत्यंत मोठी बातमी, राजकीय वर्तुळातली मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांना धनुष्य बाण हे चिन्ह मिळालंय। निवडणूक आयोगाचा फैसला येणं अपेक्षित होतं, एकनाथ शिंदेनाच पक्षाचं नाव देखील मिळालंय असं देखील कळतंय। त्यामुळे शिवसेना आणि धनुष्य बाण हे आता एकनाथ शिंदेना मिळणार हे निश्चित झालंय। निवडणूक आयोगाकडनं हा निर्णय समोर आलाय। या घडीची अत्यंत मोठी बातमी, गेल्या काही दिवसांमध्ये ज्याची चर्चा होती, निवडणूक आयोगाचा नेमका फैसला काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।